अध्यक्ष महोदय या सर्व परिसरामध्ये जी गरजेपोटी घर गर, ज्याचा उल्लेख याच्यामध्ये हा शेवटचा मुद्दा आहे गरजेपोटी घरांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या गेल्या काही कालावधीमध्ये हो अनेक वेळेला लोकांच्या मागण्या आल्या या गरजेपोटी गरजेपोटी घरांच्या बाबतीमध्ये मधल्या कालावधीमध्ये हो क्लस्टरची योजना पुढे आली मग क्लस्टर करावं म्हणता म्हणता गरजेपोटीची योजना मागे राहिली अध्यक्ष मध्ये सत्तर साली सिडकोचं गावठाण हे निश्चित केलं गेलं आणि सत्तर सालाच्या नंतर या सिडकोच्या परिसरामध्ये गावठाण वाढच दिली गेली नाही एकीकडे सिडकोचा विकास नाही कागदावरती जमीन सिडकोची मग शेवटी प्रकल्पग्रस्तांच्या जी वंशवाढ झाली त्यांनी आपली घरं बांधायची कोटी आपल्याच जमिनीमध्ये काही लोकांनी पेमेंटच घेतलं नव्हतं तिथं घरं बांधली काहींनी पेमेंट घेतलंय पण घरं बांधली त्यांचं म्हणणं रेग्युलरायझेशन करून द्या पण रेग्युलेशन करत असताना ती घर त्यांच्या मालकीची झाली पाहिजेत पण अध्यक्ष महोदय त्यावेळेला कागदावरती संपादन झालं सीमांकन झालेलं नव्हतं जर सीमांकन होऊन प्रॉपर प्रक्रिया होऊन हे जर आ, या ठिकाणी संपादनाची प्रक्रिया झाली असती तर गावठाणाची हद्द कुठली विस्तारित गावठाणासाठी प्रोव्हिजन कुठली आणि सिडकोची हद्द कुठली हे डिफाईन झालं असतं आजही अध्यक्ष महोदय हे होऊ शकतं मात्र शासनानं पाऊल उचण्याची आवश्यकता आहे आणि मला खात्री अध्यक्ष महोदय की नव्यानं स्थापन झालेलं हे सरकार याचा निश्चितपणाने विचार करू शकतं अनेक बाबतीमध्ये प्रगतीशील असं पावलं या सरकारच्या माध्यमातून उचलली गेलेली आहे आणि म्हणून या सरकारच्या माध्यमातूनच हे सगळे प्रश्न सुटू शकतात यावर ठाम विश्वास व्यक्त करतो आणि या प्रस्तावाला विरोध करून कर अध्यक्ष महोदय आपण जी संधी दिलीत त्याबद्दल आपला आभार व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र